दिलीप बराटेंचा पहिल्याच दिवशी षटकार, भाजपने 30% निधी खर्च केल्याचा केलाय आरोप. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दिलीप बराटे यांनी आज मावळते विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांच्याकडून पुणे महानगरपालिका विरोधी पक्षनेते पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी माध्यमांशी बोलताना बराटे यांनी भाजपने गेल्या 20 महिन्यात केलेल्या कामांचा लेखाजोखा वाचत भविष्यात शहराच्या विकासासाठी बांधील असल्याचे त्यांनी सांगितलं. यावेळी शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, नगरसेवक विशाल धनवडे यांनी बराटे यांचे अभिनंदन करताना 3 राज्यात भाजपची सत्ता गेल्याचा मुद्दा घेत बराटेंचा पायगुण चांगला असल्याचं म्हटलं. यावेळी कार्यालयात एकच हशा पिकला. बाहेर उभ्या असलेल्या राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी नवरा मेल्याचे दुःख नाही, सवत रणकी झाल्याचा, शिवसेनेला आनंद झाल्याचे वक्तव्य केल्याने हशात आणखीनच भर पडला. खरं तर पुणे युद्धीचं संस्कृतीचं माहेरघर आहे. या पुण्यामध्ये ज्या विकासाच्या गोष्टी त्या पुढच्या काळामध्ये सत्ताधारी म्हणून भाजपला करायच्या, परंतु आम्ही 20 महिने झाले पाहतोय सत्ताधारी भाजप कुठल्याही प्रकारची विकास कामं पुणे शहरामध्ये करत नाही, खोटी आश्वासनं देतात आणि पुणेकरांची दिशाभूल करतात. फक्त त्यांची थंपिंग मेजॉरिटी आणली म्हणून काही विषय असेच ते दाबून नेतात, त्यामुळे विकास कामं नाही तर फक्त फसवी कामं अशा प्रकारचं कारभार आता पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे. आणि खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष म्हणून आम्ही सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचं काम हे पुढच्या काळामध्ये निश्चितपणे करणार आहोत. गेली 20 महिने माननीय चेतनजी तुपे यांनीसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने काम पुणे महानगरपालिकेमध्ये केलेलं आहे, त्याच पद्धतीचं काम पुणे शहराचं पुढे नेण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून या ठिकाणी आम्ही करणार आहोत. आत्ता मी प्रशासनाकडे जेव्हा माहिती घेतली तर 2017-18 जे पुणे महानगरपालिकेचं बजेट आहे ते फक्त 30% खर्च झालेलं आहे, अजून 70% बजेट खर्च व्हायचं आहे. हे सत्ताधाऱ्यांचं अपयश आहे. आमची सत्ता ज्यावेळेला होती पुणे महानगरपालिकेमध्ये त्यावेळेला असं कधी होत नव्हतं, आम्ही 100% बजेट इम्प्लिमेंट करायचो, परंतु विरोधी पक्ष हे या ठिकाणी बजेटसुद्धा खर्ची करू शकत नाही अशी परिस्थिती त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे पुणेकरांची आता दैना व्हायला सुरुवात झालेली आहे. तर पुढच्या काळामध्ये या गोष्टी होऊ नये म्हणून त्याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निश्चितपणाने पुणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आणि बाहेर या ठिकाणी करेल.